पत्रकार वारिशे यांच्या अपघाती मृत्यू किंवा घातपात मृत्यूच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण अशा प्रकारची लक्षवेधी आहे. उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की एसआयटी मार्फत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे कुठल्या स्तरावरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि या प्रकरणाची एसआयटी जी चौकशी करते ती चौकशी कधीपर्यंत पूर्ण होणार आणि यातल्या दोषींना सजा होणार? माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात एसआयटी तयार केली आणि जवळजवळ 16 लोकांची टीम आता याच्यावर काम करते आहे. आणि त्यासोबत आपण विशेषतः आपल्याला आपला जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे याच्या अंतर्गत आपल्याला स्पेशल बाहेरच्या टीम्सही नेमता येतात एव्हिडन्स कलेक्शन करता किंवा प्रोसेसिंग करता. इन ॲडिशन टू म्हणजे जे काही काम आपल्याकडे होत आहे तशा टीम्स देखील आपण त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. विशेषतः विनायकराव मेटे साहेबांच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आपण ज्या टीम्स घेतल्या होत्या त्या टीम्सला हे काम देखील आपण आता ॲडिशनली दिलेलं आहे. आणि एसपी आणि आयजी हे दोघेही त्याचं पर्यवेक्षण करतायत आणि आता त्या संदर्भातली चौकशी बरीच पुढे चाललेली आहे. दोघांचे मोबाईल जप्त झालेले आहेत, त्यातनं मोबाईलचं फॉरेन्सिक ऑडिट आपण केलेलं आहे, त्यातनं काही पूर्वीचं काही मिळत आहे का हा प्रयत्न आपला चाललेला आहे. साधारणपणे किती दिवसात हे होईल कारण हे क्रिमिनल केस आहे तसं सांगता येत नाही. पण याच्यामध्ये मी जसं सांगितलं की 16 लोकांची टीम काम करते त्यामुळे लवकरात लवकर आपण निष्कर्षाप्रती पोचलो पाहिजे असा प्रयत्न याच्यामध्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये आणखी किती शशिकांत वारिसे पत्रकार अशा पद्धतीने मृत्यू पावतील? सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलाय. पण आपल्याला कल्पना आहे की आपण मागच्या काळामध्ये पत्रकारांवर हल्ला थांबवण्याच्या संदर्भात किंवा त्यासंदर्भात कडक कारवाई व्हावी याकरता कायदा मंजूर केलेला आहे. याच्यामध्येही त्या कायद्याच्या कलमाचा अवलंब आपण केलेला आहे. आणि अगदी करेक्ट फिगर माझ्याकडे नाही पण मी ब्रीफिंग घेत असताना माझा जो फिगर जो काय मला सांगण्यात आला, साधारणपणे आपला कायदा येण्याच्या आधी ॲव्हरेज 30 गंभीर गुन्हे पत्रकारांच्या विरुद्ध हे दरवर्षी त्या ठिकाणी रजिस्टर व्हायचे. हा कायदा आल्यापासून ते 10 खाली आले आहेत. त्यामुळे कायदा आता इफेक्टिव्ह आहे पण याला अजून इफेक्टिव्ह करण्याची आवश्यकता असेल तर जरूर सरकार याचा विचार करेल. मला उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीनं काही आर्थिक मदत देण्यात आली किंवा कसं, किंवा काही आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे का? ही रिफायनरीच्या संदर्भामध्ये आत्ताच्या शासनाची नक्की काय भूमिका आहे? सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी 2-3 विषय या ठिकाणी उपस्थित केले. पहिले तर त्यांच्या कुटुंबाला जी काही मदत आहे तर ती माननीय मुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपये मदत त्या ठिकाणी घोषित केली आणि ती दिली आहे. यासोबत आपण जे म्हणता ती वस्तुस्थिती आहे की माझं किंवा मुख्यमंत्र्यांचं फोटो असलेलं पोस्टर त्यांनी छापलेलं होतं किंवा बॅनर त्यांनी लावलं होतं आणि रिफायनरी समर्थक असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. यात काही दुमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण याचा दबाव कुठलाही पोलिसांवर नाही, तो आम्ही येऊ देखील देणार नाही. आपल्याला कल्पना आहे की तात्काळ या व्यक्तीला पिछा करून त्या ठिकाणी अटक केली. अटक केल्यानंतर 302 त्याच्यावर लावलं, स्पेशल एसआयटी त्याची तयार केली आणि वरिष्ठांना देखील त्याच्या त्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगितलंय. पण आज आपण जी सूचना केली आहे निश्चितपणे मी स्वतः डीजींना सांगेन की डीजींनी स्वतः एकदा सगळ्या पोलिसांना सेन्सिटाईज करावं. कोणीही दबावात काम करण्याचं कारण नाहीये कारण कोणाचा संबंधही नाहीये. त्यामुळे हे जे काही नीच कृत्य केलेलं आहे त्या संदर्भात पूर्ण शिक्षा त्यांना झाली पाहिजे. या संदर्भात एकदा त्यांची इन्व्हेस्टिगेशन झालं की आम्ही कोर्टाला निर्णय करणार आहोत की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांनी घ्यावा जेणेकरून याचा निकाल देखील फास्ट ट्रॅक कोर्टातनं तात्काळ या ठिकाणी लागावा असाच प्रयत्न आमचा असणार. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी रिफायनरीच्या संदर्भात शासनाची भूमिका काय हे विचारलंय. शासनाला ही रिफायनरी करायची आहे कारण ही देशातली नव्हे एशियातली सगळ्यात मोठी रिफायनरी होणार आहे, ग्रीन रिफायनरी आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारच्या 3 कंपन्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. हे देशातलं सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट असणार आहे. पुढच्या 10 ते 15 वर्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की जामनगरला जी काही रिलायन्सची रिफायनरी आहे त्या एका रिफायनरीमुळे
गुजरातची संपूर्ण अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी चालते, तशीच ही रिफायनरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढचे 10-15 वर्ष एक मोठी मदत देऊ शकणार आहे आणि म्हणून ही रिफायनरी करायची आहे। अर्थात ती करत असताना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन करतोय। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये एक जागा ठरली होती, मग त्या ठिकाणी विरोध झाला, मग आपण दुसरी जागा घेतली, त्यामुळे सगळी कन्सल्टेशनची प्रोसेस देखील त्या ठिकाणी चाललेली आहे। पण या बाबतीत मात्र सरकारची भूमिका आहे की ही रिफायनरी राज्याच्या हिताची आहे आणि त्यामुळे ही रिफायनरी सरकार त्याचा पाठपुरावा करणार आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की ह्या पत्रकारांनाही त्या कायद्याच्या अंतर्गत आपण आणणार काय? सन्माननीय नाना भाऊंनी अतिशय जोशात हा सगळा मुद्दा मांडलाय, महत्वाचा मुद्दा आहे। फक्त नाना भाऊ हे फडणवीसांचे पोलीस नाहीये, हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेचे आणि महाराष्ट्राच्या सरकारचे पोलीस आहेत। त्याच्यामुळे थोडी दुरुस्ती करू त्याच्यामध्ये। आणि निश्चित हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे। आता नाना भाऊ तुम्ही सांगितलं 50 घटना मी मागच्या काळातल्या सांगेन, त्याच्यात काही अर्थ नाही। त्याच्यामुळे आता आपल्याला अशा प्रकारचे हल्ले होऊ नये हे कसं प्रिव्हेंट करता येतील या संदर्भातलं लक्ष घालायचं आहे। कायदा आपण केलाय, त्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई सुरू केलेली आहे। अधिक कडक कारवाई करायची असेल तर त्यात कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का हे देखील पाहिलं जाईल। आणि महाराष्ट्रातले पोलीस जे आहेत हे योग्य प्रकारे काम करतात, कुठे चुकले तर त्या संदर्भात निश्चितपणे कारवाई होते आणि तो स्वतंत्रपणे विचारा ना, त्याचे उत्तर स्वतंत्रपणे देईल, या प्रश्नाशी त्याचा संबंध नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या शशिकांत वारिसे यांच्या प्रकरणामध्ये कोणालाही सोडण्यात येणार नाही। माझी मागणी अशी आहे सभागृहात, कुटुंबाला जवळजवळ 1 कोटीचा मदत व्हावी अशा तऱ्हेची माझी आपल्याकडे मागणी आहे। अध्यक्ष महोदय 25 लाख रुपयाचा निधी दिलाय, तो जिल्हाधिकाऱ्याकडे जमा झालाय, त्यांचं सक्सेशनच्या संदर्भातली कारवाई करावी लागते म्हणून तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही। ते ठरवून सांगणार आहेत कोणाच्या नावाने तो द्यायचा आहे। त्याच्यात काय अधिकच देता येईल का? जरूर मुख्यमंत्र्यांची चर्चा करू। जितेंद्र आव्हाडांना एक नॅक आहे, कुठल्याही विषयात, या विषय गंभीरच आहे पण त्याच्यात सनसनाटी कशी तयार करायची याची एक त्यांच्याकडे नॅक आहे। आव्हाड साहेब, पहिली गोष्ट अशी आहे की आता आपण ती साईट मोनोलिथिक आहे वगैरे म्हणता, कुठलीही रिफायनरी असो किंवा कुठलाही उद्योग असो हा सुरू करताना सगळ्या विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात, सगळ्या, पुरातत्व विभागाची देखील घ्यावी लागते। याच्यामध्ये जी काही जागा आहे याच्यात 5000 एकरवर तर नुसतं जंगल लावण्यात येणार आहे, तिथे काही कामकाजच नाही आहे। त्याच्यामुळे निश्चित आपण चांगला विषय मांडलाय, जर मोनोलिथिक साईट असेल तर ती प्रोटेक्ट केली जाईल, त्या संदर्भात ज्या काही परवानग्या आहेत त्या परवानग्या घेतल्या जातील। दुसरं, जमीन कोणी खरेदी केली आहे जरूर याची माहिती घेतली जाईल। या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोण जमिनी कशा कशा खरेदी करतो याची माहिती आमच्याकडे आहे काही प्रमाणात, ती आपल्याला योग्य वेळी ती देता येईल, काही अडचण नाही आहे त्याची। पण याही ठिकाणी असं आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी खरेदी केली असेल तर नक्की पैसा कुठून आणलाय पाहिलं जाईल, खासगी माणसाने केला असेल तर तो त्याचा व्यवसाय आहे, कोणाला फसवून केली असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही आपण काळजी करू नका नाही। आणि सत्यविजय चव्हाण, ATS वगैरे हे जे काही आपण सांगितलं जरूर ते आम्ही तपासून पाहू। कोणालाही विरोध करायला मनाई नाही, कोणीही विरोध करू शकेल, पण एखाद्यावर, म्हणजे आता सत्यविजयची काय मला विषय मला माहित नाही पण एवढंच सांगतो, एखाद्यावर जर 5-10 गुन्हे असतील तर तडीपारीची नोटीस होईल, ती नोटीस चुकीची असेल तर त्याला अपील करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे कुठेही असं हे नाहीये की बाबा कोणीतरी विरोध करताय म्हणून त्याला तडीपार करा वगैरे अशी कुठलीही राज्य सरकारची भूमिका नाही। अजून ती वेळ म्हणजे काय म्हणतात अंतिम काय म्हणतात अक्विजिशनची आलेलीही नाही, आता तिथे बोर वगैरे घेण्याचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ते घेतल्यानंतर साईट सुटेबल आहे की नाही हे पहिल्यांदा ॲसर्टन होईल, ते ॲसर्टन झाल्यानंतरच त्याचा निर्णय होईल। त्यामुळे मला असं वाटतं की अगदी इतकं पुढेपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही आहे। मी एवढंच सांगतो महाराष्ट्रामध्ये कोणीही विरोधात बोललं म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही।